निवड श्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणी या संदर्भात 7/7/2023 रोजी एक महत्त्वपूर्ण पत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे निर्गमित करण्यात आलेला आहे. प्रति विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण सर्व, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका मुंबई, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम दक्षिण उत्तर, प्रशासन अधिकारी मनपा नगरपालिका सर्व. या पत्राचा विषय आहे ऑनलाईन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण आयोजनाबाबत. ही 2023 हे प्रशिक्षण होत आहे. याला संदर्भ देण्यात आलेला आहे शासन निर्णय दिनांक 2/9/1989, दुसरा शासन निर्णय दिनांक 20/7/2021 आणि या कार्यालयाचे प्रशिक्षण नाव नोंदणी पत्र दिनांक 26/2023 रोजीचं. उपरोक्त संदर्भीय क्रमांक 2 शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 नुसार शिक्षकांचे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व सनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेकडे सोपवण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आले होते. सदर पोर्टलवर प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक व अध्यापक विद्यालय या 4 गटातील पात्र शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक प्राचार्य यांनी नोंदणी केलेली असून सद्यस्थितीमध्ये सदरच्या पात्र सर्व शिक्षक मुख्याध्यापक प्राध्यापक प्राचार्य यांचे प्रशिक्षण हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये एकाच टप्प्यामध्ये पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक खालीलप्रमाणे सूचना सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी अवगत करावे. प्रशिक्षण प्रणाली व प्रशिक्षणाबाबत महत्त्वाचे. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे ही जी काही दिलेली लिंक आहे या लिंकवरती क्लिक करून आपणास सुरू करता येईल. सदरचे प्रशिक्षण हे पात्र प्रशिक्षणार्थ्यास दिनांक 10 जुलै 2023 पासून 24 ऑगस्ट 2023 या कालावधीमध्ये पूर्ण करावायचे आहे. प्रशिक्षणार्थी यांनी सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण हे सुरू झाल्यापासून 45 दिवसांच्या कालावधीमध्येच पूर्ण करणे अनिवार्य आहे. तदनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ सदरच्या प्रशिक्षणास मिळणार नाही याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी. प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड या नावाने ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमधून डाउनलोड करून सदरच्या ॲपद्वारे प्रशिक्षण पूर्ण करता येईल. सदरचे ॲप्लिकेशन हे जी काही दिलेली लिंक आहे या लिंकवरून देखील प्रशिक्षणार्थी डाउनलोड करू शकतात. पात्र प्रशिक्षणार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण वरिष्ठ तसेच निवड श्रेणी प्रशिक्षण हे पूर्ण करण्याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे या कार्यालयामार्फत आवश्यक ID व पासवर्ड यापूर्वीच मोबाईल SMS ईमेलद्वारे पाठविण्यात आलेला आहे. प्राप्त ID व पासवर्डच्या सहाय्याने प्रशिक्षणार्थी ॲप्लिकेशन अथवा सोबतच्या लिंकच्या माध्यमातून पोर्टलवर जाऊन प्रशिक्षणास सुरुवात करू शकतात. प्रशिक्षण प्रकाराबाबत महत्त्वाचे. शिक्षकांना यापूर्वी नोंदणी पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी केलेल्या प्रशिक्षण प्रकारासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी पात्र असल्याबाबतची नोंद घेण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. प्रशिक्षण चाचणी व स्वाध्यायाबाबत सूचना. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण करताना प्रशिक्षणार्थ्यांना घटक निहाय वाचन साहित्य 30 मिनिट, चित्रफिती अभ्यासणे अंदाजे 2 ते 3 तास, चाचणी सोडवणे 15 मिनिट, स्वाध्याय पूर्ण करणे 2 तास, तसेच अभिप्राय देण्यासाठी विहित वेळ पुरविण्यात आलेला आहे. प्रशिक्षणार्थी यांना प्रत्येक घटक पूर्ण झाल्यानंतर आवश्यक चाचणी सोडवण्यासाठी फक्त 15 मिनिट तर स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी 2 तास वेळ राखीव आहे. त्यामुळे प्रशिक्षणार्थी यांनी आपली चाचणी ज्या वेळेस सोडवायची आहे त्याच वेळेस स्टार्ट बटन दाबावे. तसेच ज्या वेळेस आपले स्वाध्याय लिहून पूर्ण झाले असतील त्याच वेळेस स्टार्टवर
क्लिक करून पोर्टलवर ऑनलाइन नोंदवावे. विहित वेळेच्या समाप्तीनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये संबंधित प्रशिक्षणार्थ्यास सदरची चाचणी अथवा स्वाध्याय पूर्ण करता येणार नाही याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी. प्रत्येक घटकानंतर सदरच्या घटकावर आधारित चाचणी व स्वाध्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सर्व मॉड्यूल्स निहाय चाचण्या मिळून एकूण 40% गुण पात्र प्रशिक्षणार्थ्यास प्राप्त करणे अनिवार्य राहील, तरच संबंधित प्रशिक्षणार्थ्यास डिजिटल प्रशिक्षण प्रमाणपत्र डाउनलोडसाठी उपलब्ध होणार आहे. 3. सदरच्या प्रशिक्षणास सुरुवात करणे, घटक सोडविणे, चाचणी व स्वाध्याय सोडविणे, प्रमाणपत्र डाउनलोड करणे इत्यादी सर्व बाबी तपशीलवार पाहण्यासाठी https://training.sert.maha.ac.in/ या लिंकवर क्लिक करून मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण पाहू शकता. तसेच सोबत जोडलेल्या SOP ची देखील मदत घेऊ शकता. मोबाईल SOP, डेस्कटॉप SOP. 4. कोणत्याही प्रशिक्षणार्थ्याने अथवा इतर शिक्षकाने सदरच्या प्रशिक्षणातील चाचणी स्वाध्यायाशी संबंधित व्हिडिओ PDF आपल्या ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनलवर अथवा इतर सामाजिक माध्यमांवर प्रसिद्ध केल्यास संबंधित व्यक्ती माहिती तंत्रज्ञान कायदा 2005 कलम 66 अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहील याची नोंद सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांना देण्यात यावी. स्वाध्याय व चाचणी सोडवताना घ्यावयाची आवश्यक काळजी ही सोबतच्या माहितीदर्शक चित्रफितीमध्ये सविस्तर विशद करण्यात आलेली आहे. सर्व पात्र प्रशिक्षणार्थी यांनी सदरच्या चित्रफिती काळजीपूर्वक पाहून त्यानुसार आवश्यक कारवाई करावी. 6. सदरच्या प्रशिक्षणाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना व महत्त्वपूर्ण बाबी या सर्व सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीवर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहे. 7. तसेच प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी प्राचार्य, जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था संबंधित जिल्हा यांच्याशी संपर्क करावा. 8. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण म्हणजे संबंधित शिक्षक, प्राचार्य हे वरिष्ठ वेतन निवड श्रेणीसाठी पात्र ठरतीलच असे नाही. याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा संबंधित सक्षम प्राधिकारी यांचा असेल याकडे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. 9. प्रशिक्षण प्रमाणपत्र हे प्रशिक्षणार्थ्यास सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये डिजिटल पद्धतीने डाउनलोडसाठी https://training.sert.maha.ac.in येथे उपलब्ध होणार आहे याची नोंद घेण्यात यावी. 10. सदरच्या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षण प्रोफाईलमध्ये प्रशिक्षणार्थ्याचे नाव ज्या लिपीमध्ये मराठी / इंग्रजी असेल तसेच नाव प्रशिक्षणार्थ्याच्या डिजिटल प्रमाणपत्रावर येणार आहे याची नोंद घ्यावी. त्यामुळे प्रशिक्षण प्रमाणपत्र हे मराठीमध्ये असल्याने प्रशिक्षणार्थ्याने आपला प्रोफाईलमधील नाव हे मराठीमध्येच ठेवावे. 11. प्रशिक्षणाच्या आवश्यक समन्वयासाठी तसेच प्रशिक्षणार्थ्याच्या प्रशिक्षणासंबंधी काही अडचणी अथवा शंका समाधानासाठी दररोज सकाळी 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये प्रशिक्षण शंका समाधानाच्या सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदरच्या ऑनलाईन मीटिंगचा ID व पासकोड सोबत जोडण्यात आलेला आहे. दैनिक शंका समाधान सत्र तपशील. टॉपिक SERT महाराष्ट्रात सीनियर अँड सिलेक्शन ट्रेनिंग झूम मीटिंग. टाईम 11:30 ते 12:30. मीटिंग ID या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आहे. पासकोड या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो आहे. कौस्तुभ दिवेगावकर, संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे. सोबत माहितीदर्शक चित्रफितींची यूट्यूब प्ले लिस्ट लिंक. मोबाईल SOP, डेस्कटॉप SOP. प्रत माहितीसाठी प्रत सर्व प्रशिक्षणार्थी यांना माहिती व कार्यवाहीस्तव अग्रेषित. त्यानंतर सर्वात महत्त्वाची माहिती आता पुढे दिलेली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे वरिष्ठ व निवड श्रेणी वेतन श्रेणी प्रशिक्षण 2023-24 संगणक लॅपटॉपवरून प्रशिक्षण घेणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना. आता या सूचना कशा पद्धतीने आहे, कोणत्या कोणत्या सूचना आहे याची माहिती आपण बघणार आहोत. यामध्ये सुरुवातीला
गुगल मध्ये इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड, सुरुवातीला सर्च बॉक्स मध्ये इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड टाकून सर्च करा, किंवा ही जी काही लिंक दिलेली आहे infispringboard.ovingspan.com या लिंकला क्लिक करा. 2, त्यानंतर या लिंकवर क्लिक करून आत प्रवेश करा, म्हणजेच विंगस्पॅन ही जी काही लिंक दिली त्यावरती क्लिक करून पुढे प्रवेश करायचा. त्यानंतर जो तिसरी स्टेप, त्यानंतर उजव्या कोपऱ्यातील लॉग इन बटनला क्लिक करा, या लॉग इनला क्लिक करायचं. 4 स्टेप, त्यानंतर SCRT कडून मिळालेला ID व पासवर्ड टाकून लॉग इन बटनला क्लिक करा. 5, तुम्ही या पेजवर यशस्वी लॉग इन झाला आहात. त्यानंतर एडिट प्रोफाईलला क्लिक करून प्रोफाईल अपडेट करा. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं, फर्स्ट नेमच्या ठिकाणी तुमचे मराठीत पूर्ण नाव टाका, लास्ट नेमच्या ठिकाणी आपला नोंदणी क्रमांक असणार आहे, त्यामध्ये कोणताही बदल करू नका. या ठिकाणी एडिट प्रोफाईल, आणि त्यानंतर तुमच्या आवडी निवडी म्हणजे इंटरेस्ट सिलेक्ट करा. इथे MR जे आहे, तर या नंतर इथे या MR बटनवर क्लिक करून मराठी म्हणजे MR भाषा सिलेक्ट करा. या ठिकाणी ही जी काही जागा आहे, या ठिकाणी मराठी भाषा निवडल्यानंतर सर्च बॉक्समध्ये प्रशिक्षण किंवा SCERT हा शब्द टाईप करून सर्च करा. प्रस्तुत पेजवर आपण पात्र असणारा प्रशिक्षण कोर्स येथे उपलब्ध होईल. 10, कोर्स निवडल्यानंतर स्टार्ट बटनला क्लिक करून प्रशिक्षणाला सुरुवात करावी. सुरुवातीला त्या घटकाची PDF दिसेल, त्या PDFचा अभ्यास झाल्यानंतर पुढे जाण्यासाठी या निळ्या बटणाला, हे जे काही निळं बटन दिसते या निळ्या बटणाला क्लिक करा, किंवा पुढील दिसणारे क्रमाने त्या खालील घटक निवडा. म्हणजे सुरुवातीला PDF असणार आहे आणि त्यानंतर पुढील घटक जे आहेत, या ठिकाणी सर्व माहिती स्पष्ट दिलेली आहे. तुम्हाला सर्व घटकांत मॉड्यूलमध्ये सुरुवातीला PDF व नंतर व्हिडिओज दिसतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ स्किप केल्यास शेवटी प्रमाणपत्र मिळणार नाही. प्रत्येक व्हिडिओ पाहिल्याचा वेळ आपल्या डॅशबोर्डवर नोंद होत आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे. प्रत्येक घटकांचे व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर शेवटी स्वाध्याय असेल. स्वाध्यायमधील प्रश्न टेक्स्ट टाईप करून पाठवू शकता, किंवा कागदावर लिहून PDF फाईल अपलोड करू शकता, किंवा व्हिडिओ तयार करून अपलोड करू शकता. स्वाध्याय सोडवण्यासाठी एकूण 2 तास वेळ असेल. 2 तास पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे अतिरिक्त वेळ वाढवून मिळणार नाही. ज्या वेळेस स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी आपला व्हिडिओ PDF किंवा टेक्स्ट सॉफ्ट कॉपी तयार असेल, त्याच वेळेस स्टार्ट बटन दाबावे. त्यानंतर याच प्रकारे सर्व घटकातील PDF, व्हिडिओ व स्वाध्याय क्रमाने सोडवत जायचे आहे. सोडवलेल्या घटकाला हिरव्या रंगाची डबल टिक मार्क दिसून येईल. प्रत्येक घटक सोडवून पूर्ण झाल्यानंतर शेवटी चाचण्या सोडविणे बंधनकारक असेल. ज्यावेळी आपणास चाचणी सोडविण्याची तयारी पूर्ण झाली असेल, त्याचवेळी स्टार्ट बटन दाबावे. तयारी नसल्यास स्टार्ट बटन दाबू नये. चाचणी सोडवण्याची संधी फक्त एकदाच आहे. चाचणीची वेळ 3 तास असेल. स्टार्ट बटणाला क्लिक केल्यावर चाचणीची वेळ सुरू होईल. प्रत्येक घटकामध्ये 5 प्रश्न आहेत. अटेम्प्ट सेक्शन याला क्लिक करून प्रश्नांची उत्तरे अचूक निवडून सेव्ह करा. त्याप्रमाणे सर्व घटक पूर्ण करा. संपूर्ण घटकांतील प्रश्न सोडवून झाल्यानंतर सर्वात शेवटी फिनिश टेस्ट या बटणाला क्लिक करा. संपूर्ण घटक मॉड्यूल व चाचण्या सोडून पूर्ण झाल्यानंतर शेवटी तुम्हाला या प्रशिक्षणाबाबत अभिप्राय द्यायचा आहे. या बटणाला क्लिक करा. अभिप्राय हे जे काही बटन आहे याला क्लिक करू शकता. इथे अभिप्रायासाठी येथे क्लिक करा. येथे क्लिक करून अभिप्राय द्या. अभिप्राय दिल्यानंतरच तुम्हाला प्रमाणपत्र प्राप्त होईल. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. आता हे झालं डेस्कटॉप व्हर्जन. त्यानंतर आता मोबाईलवरती सुद्धा खूप महत्त्वाचं पुढचं माहिती आपण बघणार आहोत.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्राचे पुणे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2023-24 मोबाईलवरून प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींसाठी मार्गदर्शक सूचना। आता सुरुवातीला प्ले स्टोर ओपन करा। आपल्या मोबाईलमध्ये हे जे काही प्ले स्टोर आहे ते ओपन करायचं। प्ले स्टोर ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड, म्हणजे त्यानंतर सर्च बॉक्समध्ये इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड टाकून सर्च करा। व वरील आयकॉन, असा आयकॉन येईल इन्फोसिस स्प्रिंग बोर्डचा, टाकून सर्च वरील आयकॉन असलेले ॲप इन्स्टॉल करा किंवा खालील लिंकला क्लिक करून ॲप इन्स्टॉल करा। ही लिंक आहे त्याची। तिसरी स्टेप करायची आहे, इन्स्टॉल झाल्यानंतर, ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर मोबाईलच्या ॲप लिस्टमध्ये दिसेल, त्यानंतर ॲप ओपन करायचं। म्हणजे हे जे इन्फोसिस स्प्रिंग बोर्डचं ॲप आपल्या मोबाईलमध्ये पाहायला मिळेल। त्यानंतर ॲप ओपन केल्यानंतर अलाऊ इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड टू टेक पिक्चर अँड रेकॉर्ड व्हिडिओ, तर अलाऊ बटन, या त्यानंतर सर्व परमिशन अलाऊ करायच्या, पुन्हा अलाऊ बटन, अलाऊ इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड टू ॲक्सेस फोटोज अँड मीडिया ऑन युअर डिवाइस, अलाऊ बटनवर क्लिक करायचं। त्यानंतर अलाऊज इन्फोसिस स्प्रिंग बोर्ड टू रेकॉर्ड ऑडिओ, अलाऊ बटनवर क्लिक करायचं। त्यानंतर हे जे काही बटन आहे खालील ॲक्सेप्ट ऑल कुकीज, खालील ॲक्सेप्ट ऑल कुकीज बटनाला क्लिक करा। त्यानंतर वरील आयकॉनला क्लिक करून आत प्रवेश करा, म्हणजे ॲक्सेप्ट कुकीज करायचं आणि यानंतर या बटनवर क्लिक करायचं। मोबाईलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी SCERTकडून मिळालेला ID व पासवर्ड टाकून लॉग इन बटनला क्लिक करायचं या ठिकाणी, लॉग इनवर। या ठिकाणी इथे कोपऱ्यामध्ये तुम्ही या पेजवर यशस्वी लॉग इन झाला आहात, त्यानंतर इथे क्लिक करून तुमची प्रोफाईल अपडेट करायची आहे, एडिट प्रोफाईल आणि खाली इंटरेस्ट या ठिकाणी, तर एडिट प्रोफाईलला क्लिक करून प्रोफाईल अपडेट करा। त्यामध्ये फर्स्ट नेमच्या ठिकाणी तुमचे मराठीत पूर्ण नाव टाका, लास्ट नेमच्या ठिकाणी आपला नोंदणी क्रमांक असणार आहे, त्यामध्ये कोणताही बदल करू नका। त्यानंतर तुमच्या आवडीनिवडी इंटरेस्ट सिलेक्ट करा, इथे ज्या काही इंटरेस्ट असेल ते। त्यानंतर MR या नंतर इथे क्लिक करून मराठी MR भाषा सिलेक्ट करा। त्यानंतर सर्व बॉक्समध्ये प्रशिक्षण किंवा SCERT हा शब्द टाईप करून सर्च करा। तुम्ही नाव नोंदणी केलेला योग्य कोर्स इथे दिसेल किंवा सर्वात शेवटी समाविष्ट असलेल्या चॅनलला क्लिक करा व तुमचा कोर्स निवडा। प्रस्तुत चॅनलवर तुम्ही नाव नोंदणी केलेला कोर्स दिसेल। खालील कोर्स डाव्या बाजूला स्क्रॉल करून तुमचा कोर्स निवडायचा आहे, असा स्क्रॉल करून तुमचा कोर्स निवडायचा। तुम्ही ज्या प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी केलेले आहे तो कोर्स निवडायचा आहे, इतर कोर्स ओपन होणार नाही। यानंतर कोर्स निवडल्यानंतर या ठिकाणी हे जे स्टार्ट बटनाला क्लिक करून प्रशिक्षणाला सुरुवात करावी। त्यानंतर हा जो ब्ल्यू आयकॉन आहे, तर सुरुवातीला त्या घटकाची PDF दिसेल। PDFचा अभ्यास झाल्यानंतर पुढे जाण्यासाठी या निळ्या बटनाला क्लिक करा, म्हणजे सर्व अभ्यास झाला का निळ्या बटनावर ते क्लिक करायचं। त्यानंतर तुम्हाला सर्व घटकांत मॉड्यूलमध्ये सुरुवातीला PDF व नंतर व्हिडिओज दिसतील। प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायचा आहे। व्हिडिओ स्किप केल्यास शेवटी प्रमाणपत्र मिळणार नाही। प्रत्येक व्हिडिओ पाहिल्याचा वेळ आपल्या डॅशबोर्डवर नोंद होत आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहावा लागणार आहे। तर व्हिडिओ पाहायचा, त्याची सर्व नोंद जी आहे ती होत असते। त्यानंतर प्रत्येक घटकांचे व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर शेवटी स्वाध्याय असेल। स्वाध्यायामधील प्रश्न टेक्स्ट टाईप करून पाठवू शकता किंवा कागदावर लिहून PDF फाईल अपलोड करू शकता किंवा व्हिडिओ तयार करून अपलोड करू शकता। त्यानंतर स्वाध्याय सोडवण्यासाठी एकूण 2 तास वेळ असेल। 2 तास पूर्ण झाल्यानंतर कुठल्याही प्रकारे अतिरिक्त वेळ वाढवून मिळणार नाही। ज्यावेळी स्वाध्याय पूर्ण करण्यासाठी आपला व्हिडिओ PDF किंवा टेक्स्ट सॉफ्ट कॉपी तयार असेल, त्याच वेळेस स्टार्ट बटन दाबावे। त्यानंतर याच प्रकारे सर्व घटकातील PDF व्हिडिओ व स्वाध्याय क्रमाने सोडवत जायचे आहे। सोडवलेल्या घटकाला हिरव्या रंगाची डबल टिक मार्क दिसून येईल। प्रत्येक घटक सोडवून पूर्ण झाल्यानंतर शेवटी चाचण्या सोडवणे बंधनकारक असेल। ज्यावेळेस आपणास चाचणी सोडवण्याची तयारी पूर्ण झाली असेल, त्याचवेळी स्टार्ट बटन दाबावे। तयारी नसल्यास स्टार्ट बटन दाबू नये। चाचणी सोडवण्याची संधी फक्त एकदाच आहे। चाचणीची वेळ 3 तास असेल। स्टार्ट बटनाला क्लिक केल्यावर चाचणीची वेळ सुरू होईल।
प्रत्येक घटकामध्ये 5 प्रश्न आहेत. अटेम्प्ट सेक्शनला क्लिक करून प्रश्नांची उत्तरे अचूक निवडून सेव्ह करा. त्याप्रमाणे सर्व घटक पूर्ण करा. फिनिश टेस्ट, संपूर्ण घटकातील प्रश्न सोडून झाल्यानंतर सर्वात शेवटी फिनिश टेस्ट या बटणाला क्लिक करा. त्यानंतर अभिप्राय, संपूर्ण घटक मॉड्यूल व चाचण्या सोडून पूर्ण झाल्यानंतर शेवटी तुम्हाला या प्रशिक्षणाबाबत अभिप्राय द्यायचा आहे. अभिप्राय दिल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र प्राप्त होईल. अभिप्रायासाठी येथे क्लिक करा. त्या ठिकाणी तुमचा अभिप्राय जो आहे तो नोंदवायचा आहे. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा.